महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे महिला सुरक्षेचा विषय ऐरणीवर आलाय. शासन स्तरावरून सर्वत्रच महिला आणि मुलींच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर शहरात पोलीस ऍक्शन मोडवर आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमधील एक पोलीस अधिकारी जनजागृतीसाठी नेमला आहे आणि त्याच्यासोबत दोन महिला पोलीस कर्मचारी देखील असतील. त्यांना वेगवेगळ्या सूचना देण्यात आल्या आहेत, जसे प्रत्येकानं त्या त्या हद्दीमधील शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस यांना भेटी द्याव्यात व तेथील कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी यात कोणी संशयित आढळला तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. तसेच शाळेत शिकणाऱ्या मुलींना सुरक्षा संदर्भात माहिती द्यावी अशा सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती पोलीस सहाय्यक आयुक्त संपत शिंदे यांनी दिली आहे. काय सांगतो, सध्या शाळा कॉलेज किंवा कोचिंग क्लासेस या ठिकाणी आपण काही उपक्रम राबवत आहात, कशा प्रकारे उपक्रम हा आहे आणि याची माहिती? हां, नमस्कार, मी संपत शिंदे, ACP शहर विभाग. आपल्याकडे बदलापूर येथे शालेय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर शासन स्तरावर महिला सुरक्षेच्या संदर्भाने विशेषतः शाळा महाविद्यालयीन मुली यांच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या उपाय करण्याचे निर्देश प्राप्त झालेले आहेत. त्या अनुषंगाने आमच्या वरिष्ठांनी माननीय CP सर प्रवीण पवार सर आणि आमचे DCP बगाटे सर यांनी आम्हाला त्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्या दृष्टीने आम्ही अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी मी माझ्या डिव्हिजनमधील प्रत्येक पोलिसांचा एक अधिकारी हा या महिला अत्याचाराच्यासाठी आणि जनजागृतीसाठी नोडल ऑफिसर म्हणून नेमलेला आहे. या चारही पोलीस स्टेशनचे हे जे नोडल ऑफिसर आहेत त्यांच्या मदतीला एक एक दोन दोन महिला कर्मचारी दिलेले आहेत. त्यांना वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत. त्यांना आपल्या हद्दीतील शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस या ठिकाणी भेटी देणे, त्या ठिकाणी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सफाई कर्मचारी वाहन चालक किंवा इतर जे काही संपर्कात येणारे यांचे सर्वांची चारित्र्य पडताळणी करून घेण्यासाठी त्यांना सांगण्यात आलेलं आहे. आणि या चारित्र्य पडताळणीवरून जर कुणी डिफॉल्टर आढळला तर त्याला त्या शाळेमध्ये शाळेतून किकआउट केलं जाईल, त्याच्यावर कारवाई केली जाईल. तसंच या शाळेत ज्या मुली शिकत आहेत त्या मुलींना संरक्षित वाटावं आश्वासित वाटावं यासाठी यांचे खास या नोडल ऑफिसर आणि यांच्या कर्मचाऱ्यामार्फत यांनी नियमित भेटी घ्याव्यात, त्यांना त्या संबंधाने माहिती द्यावी. गुड टच बॅड टच असेल किंवा त्यांच्या संपर्कात येणारं कोणी संशयास्पद असेल त्यांनी निर्भयपणे त्यासाठी माहिती द्यावी पोलिसांनी. आणि त्यांना माहिती देण्यासाठी कोणी नसेल तर प्रत्येक शाळेमध्ये एक तक्रार पेटी असावी, त्या तक्रार पेटीत ते बिनधास्तपणे त्यांच्या तक्रारी टाकू शकतात. शिवाय त्या तक्रारी नियमितपणे आमचे नोडल ऑफिसर शाळेच्या मुख्याध्यापकांसह संयुक्तपणे त्या तक्रार पेट्या खोलून त्यातील तक्रारींची दखल घेणार आहेत. आणि कोणत्या प्रकारे शाळेतील मुलं मुली विशेषतः मुली यांना त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. आणि हे काम व्यवस्थित चाललं आहे किंवा नाही यासाठी मी रेग्युलर त्यांच्या बैठका घेत आहे. दर मंगळवारी मी त्यांच्या बैठका घेतो, कामाचा आढावा घेत असतो. आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. या व्हॉट्सअप ग्रुपवर या नोडल ऑफिसरचं जे रोजचं काम चालतं या रोजच्या कामाचे ते फोटो आणि काय काम केलं याबद्दलची माहिती ते अपलोड करत असतात, ते पाहून मी ते सुपरवाईज करत असतो. यासाठी मी माझ्या कार्यालयाचा एक कर्मचारी हेड कॉन्स्टेबल जफर रसेक याला खास नेमणूक केलेली आहे. आणि यासाठी रेग्युलर आढावा घेऊन आम्ही काम करत आहोत. जास्तीत जास्त मुलांना सुरक्षा कशी पुरवली जाईल आणि आमच्या हद्दीमध्ये कोणत्याही मुलीवर लैंगिक अत्याचार होणार नाहीत यासाठी आम्ही दक्षता घेत आहोत.